हाय फ्रेंड मी डॉक्टर दिनकर कबीर माय डी के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरशी स्वागत करतो आज मी परत आपल्यासमोर एम फिल पी ई डीच्या संदर्भामध्ये चर्चा करतो आहे एम फिल पी एच डी करणाऱ्यांना फेलोशिप किती मिळते कशी मिळते कोणकोणत्या पद्धतीने मिळते याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत पण त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तो, तो संपूर्ण शेवटपर्यंत तुम्ही पाहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता प्रत्येक विद्यार्थ्यांना किती वर खर्च येतो एम फिलसाठी किती ख किती वर्ष लागतात पी एच डीसाठी किती वर, वर खर्च किती वर्ष लागतात किती खर्च येऊ शकतो असा मागच्या व्हिडिओमध्ये पै पाहिलेला आहे विद्यापीठामध्ये शि किती फी भरावी लागते आणि पी एच डी ह्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे स्कॉलरशिप मिळू शकते अशा संदर्भामध्ये आपल्याला आता चर्चा करायची आहे चला आपण ह्या शिष्यवृत्ती मिळण्या अगोदर किंवा याच्यापूर्वी एम पी पी ई डी करणारा घटक जो होता तो कशा पद्धतीने करत होता त्यांना कशा पद्धतीनं पैसा मिळत होता याच्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा करतो आहे आता आपण विचार करू शकतो की यापूर्वी ज्यावेळा एम पी पी ईडी करणारे जे काही विद्यार्थी होते ते विद्यापीठामध्ये दहा रुपये बारा रुपये अशा पद्धतीनं तासावर ते काम करत होते आणि ते दिवसाला तीन तास काम करत होते त्यांना मात्र किती मिळत होते की दिवसाला चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये इतक्या पद्धतीने त्यांना कमी पैसे मिळत होते काही आमचे संशोधक जे आहेत ते हॉटेलमध्ये काम करत होते वेटर म्हणून काम करत होते आणि उरलेला वेळ हा संशोधनामध्ये घालवत होते अशा पद्धतीने त्यांना कामं करून संशोधन करावं लागत होते आणि काही आम्ही आमचे संशोधक जे आहेत ते त्या काळामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये भाजी विक्री करत होते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावायचे भाजी विक्री करायची फळांची विक्री करायची आणि त्याच्या माध्यमातून जो काय पैसा मिळेल तो पैसा त्यांनी काय केला होता, न, होता। की वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधनामध्ये खर्च केलेला होता काहीजण आमचे संशोधक विद्यार्थी रस्त्यावरती उभे राहून पुस्तके विक्री करत होते काहीजण कपडे विक्री करत होते अशा प्रकारचा स्टॉल लावून ती आपला आपला संपूर्ण जो काय व्यव संशोधनाचा जो काय खर्च होता तो खर्च करत होते काही जणांच्या बाबतीमध्ये तर फार वाईट अनुभव आलेला आहे काहीजण संशोधकांना विद्यापीठामध्ये राहण्यासाठी वस्तीघरं मिळाली नाहीत कारण का तर त्यांना त्यातल्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही मागासवर्गीय आहात तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते तर तुम्ही भाड्याने जाऊन रूम घ्या आणि तिथं राहावा अशा प्रकारचा अनुभव काही आमच्या संशोधकांना आलेला होता आणि काही वेळेला तो तसा आलेला आलेला असल्याचं असल्याचं आणि संशोधकांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलेलं आहे तर काही संशोधकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असल्यामुळे त्यांना विद्यापीठामध्ये असता चालत जावं लागत होतं एम फिर पी डी करत असताना सुद्धा काही जण सायकलीवरून सुद्धा तिथं विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होते काही जणांनी सी एम फिर पी एच डीचं जी, जी काय माहिती गोळा करण्याचं काम जे आहे ते जवळपास चाळीसचाळीस किलोमीटरपर्यंत सायकलिंगवरती जाऊन ट्रॅव्हलिंग करून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संशोधन त्यांनी केलेला आहे मग अशा वेळेला त्यांनी संशोधक केलं आहे पण आता सध्या आपण विचार करायला गेलो तर अनेक फेलोशिप निर्माण झालेल्या आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधकांना चांगल्या पद्धतीनं राष्ट्रीय स्टेट लेवलच्या किंवा विद्यापीठ लेवलला शिष्यवृत्ती मिळते फेलोशिप मिळते आणि ते आपलं संशोधन जे आहे ते चांगल्या पद्धतीने करतात आणि करण्यासाठी त्यांना योग्य प्रकारच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांचे आर्थिक कुवत काय केलेलं आहे वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सर्वात सुरुवात करूया आपण सारथी सारथी म्हणजे काय तर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्था ही पुण्यामधली आहे या संस्थेच्या माध्यमातून काय केलं जातं की मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी अशा समाजामध्ये असणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते आता ही शिष्यवृत्ती देत असतानासुद्धा अत्यंत महत्त्वाचा यामध्ये भाग असा आहे की ही शिष्यवृत्ती या या समाजामध्ये असणाऱ्या संशोधन करणाऱ्या मुलांच्यासाठी आहे ती मग ह्युमॅनिटीचा काही विषय असेल सोशल सायन्स असेल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी असेल त्यामध्ये मग एम फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार पर पर मंथ मिळते जवळपास दोन वर्षासाठी मिळते आणि पीएच डी करणाऱ्या मुलांना जवळपास अठ्ठावीस हजार रुपये ही पाच वर्षापर्यंत त्यांना त्यांच्या शिष्यवृत्ती ह्या यू जी सीच्या नियमाच्या माध्यमातून त्यांना दिली जाते जेणेकरून हे समाजशास्त्र विषय असतील किंवा इंजिनिअरिंग सायन्स वगैरे हो असते त्यानंतर यांना कंटिन्युअशी म्हणून सांगितलेलं जाते काय होतं की काही वेळा यांना प्रत्येक वर्षा जो काही खर्च येतो महिन्याचा तरी मिळतो पर परत वार्षिक म्हणून त्यांना जवळपास एम पी करणाऱ्याला दहा हजार रुपये आणि पी एच डी करणाऱ्यांना वीस हजार रुपये असं प्रत्येक वर्षालासुद्धा त्यांना फिक्स रक्कम मिळते त्याचबरोबर सोशल सायन्ससाठी जसे मिळते तसे इंजिनिअरिंग सायन्सवाल्यांच्यासाठी सुद्धा बारा हजार ते पंचवीस हजारच्या जवळपास मिळते दुसरी फेलोशिप आहे बार्टीचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून ती अनुसूचित जाती च्या उमेदवारांच्यासाठी एम फिल पी एच डीसाठी ही, ही शिष्यवृत्ती दिली जाते आता ही शिष्यवृत्तीची जी फेलोशिप आहे ती या पद्धतीने दिली जाते म्हणजे एम फिल करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास बघेल आपण तर पंचवीस हजार रुपये पर मंथ अशी दिली जाते ती जवळपास दोन वर्षासाठी दिली जाते पी एच डी करणाऱ्या मुलांच्यासाठी पंचवीस हजार रुपये पर मंथ असं दोन वर्षे दिली जाते त्याचबरोबर अठ्ठावीस हजार रुपये पर मंथ असं तीन वर्षापासून पुढे त्यांना दिली जाते या पद्धतीनं त्या मुलांना थोडीशी पण आर्थिक मदत होऊ शकते आणि त्या त्यांचा जो काय संशोधनाचा काही खर्च आहे तो खर्च भागवता येऊ शकतो अशा पद्धतीने ही बार्टीची शिष्य वृत्ती किंवा फेलोशिप जी आहे ती या मागासारखी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो त्याच त्याचबरोबर आपण सांगू शकतो की एम फिल करणाऱ्या मुलांना वन इयरपासून किंवा टू इअर करत असं जो काय मधला वार्षिक म्हणून त्यांना जे आहे ती दहा हजार रुपये वार्षिक त्यांना दिले जातात ते सोशल सायन्स सबसिडीसाठी दिले जातात तर पेड करणाऱ्यांना वीस हजार रुपये पाचशे इतकं दिलं जातात त्यानंतर परत पुढचं जे सांगितलं जातं की बी म्हणून सांगितलं त्यांना बारा हजार जवळपास पर इयर वन इयर किंवा टू इयरसाठी दिलं जातं त्याचबरोबर बारा हजार रुपये दिले जातात असं हे टेक्निकल किंवा सायन्स असणाऱ्या टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग असणाऱ्या मुलांच्यासाठी दिले जातात म्हणजे प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने त्यांना फेलोशिप दिली जाते पुढची फेलोशिप जी आहे ती आय सी एस एस आर फेलोशिप आहे म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चसाठी ही फेलोशिप दिली जाते ही सर्व समाजातल्या संशोधकांना फेलोशिप दिली जाते हे सर्वात महत्त्वाचं आहे आता ही फेलोशिप देत असताना सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असं आहे की ही पीएच डी साठी फेलोशिप दिली जात होती दिली जात आहे आज सुद्धा आपल्याला याच्या वेबसाईटवर गेल्या तर तुम्हाला सर्वांना माहिती मिळू शकते आता ही फेलोशिप जी आहे ती वीस हजार रुपये पर मंथ असं दोन वर्षासाठी पीएचडी डी करणाऱ्या मुलांना दिली जाते मग त्यामध्ये मग सोशल सायन्स असेल किंवा सोशल सायन्सच्या संबंधित असणाऱ्या विषयासाठी दिली जाते त्यामध्ये जवळपास वार्षिक पण जर विचार करायला तर वीस हजार रुपये इतकं त्यांना दिली जाते आणि त्या पद्धतीने याच्यामध्ये जे काय आहे ते एच आर ए जो आहे म्हणजे हाऊस रेंट जे काय म्हणतो आपण त्याला किंवा मेडिकल असेल हे युनिव्हर्सिटीच्या ग्रँड कमिशननुसार किंवा विद्यापीठाच्या युजीच्या नियमानुसार त्यांना दिले जाते पुढची फेलोशिप जी आहे ते इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च म्हणून दिली जाते ही पी एच डीसाठी दिली जाते ही मात्र एस सी एस टी आणि अप

ह्या मुलांनासाठी दिली जाते हे फार महत्त्वाचं आहे कारण आपण मुलांनासुद्धा हा फेलोशिप दिली जाते आपण कुठल्याही समाजात असू शकतो ही फेलोशिप जी आहे त्याला जी आर एफ म्हटलेलं आहे ती जवळपास विचार केला तर सतरा हजार सहाशे रुपये पर मंथ ही अशी दोन वर्षासाठी दिली जाते त्याला कंटिन्यू करण्यासाठी सुद्धा जो ही हिस्टॉरिकल स्टडी करणाऱ्यांच्यासाठी दिली जाते जवळपास वर्षासाठी सोळा हजार पाचशे इतकं दिलं जातं ह्यामध्ये सुद्धा जो काय एच आर आय असेल तो युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज यांच्या जो काय नियमावली आहे एज्युकेशन दिलेल्या त्या नियमानुसारसुद्धा त्यांना इच्छा देण्याचा प्रयत्न केला जातो पुढची शिष्यवृत्ती आहे ची आहे म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची आहे ती ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणून आहे ही एम पिल पी एच डीसाठी दिली जाते याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं महत्त्व काय आहे की याच्यामध्ये नेट क्वालिफाईड असणं फार आवश्यक आहे ही सर्व समाजातल्या संशोधकांना ही फेलोशिप दिली, दिली, दिली जाते यासाठी नेट क्वालिफाईड असणाऱ्याच मुलांना ही शिष्यवृत्ती घेता येते किंवा त्या पद्धतीने त्यांनी फॉर्ममध्ये तसं मेन्शन केलेलं असतं की रिसर्च फेलोशिपसाठी त्या मुलांना दिली जाते ही जवळपास जी आर एफची आहे ती बारा हजार रुपये दिली जाते आणि त्याचबरोबर एस आर एफ म्हणून रिस सिनियर रिसर्च फेलोशिप जी आहे ती चौदा हजार रुपये अशी पर मंथ ही टू इयर्ससाठी दिली जाऊ शकते ही म्हणजे सोशल सायन्सच्या सब्जेक्टसाठी विचार केला जातो तर त्यांना वार्षिक जो आहे तो एम फिलसाठी जर आपण विचार करायला लागतो तर दहा हजार रुपये मिळतात आणि पी एच डीसाठी वीस हजार पाचशे इतकं त्यांना वार्षिक त्यांना खर्चसाठी मिळला जातो त्यानंतर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग कॉलेजसाठी जवळपास बारा हजार ते पंचवीस हजार रुपये जवळपास मिळतात आणि ए जो आहे तो युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार ह्या सुद्धा एच आर ए जो आहे तो दिला जाऊ शकतो पुढची फेलोशिप जी आहे ती प्राईम मिनिस्टर फेलोशिप म्हणून आलेलं आहे जी आहे त्या पद्धतीने फक्त पी एच डी करणाऱ्याच सर्व समाजाच्या संशोधकांना ही दिली जाते याच्यामध्ये काय सांगितलं की डॉक्टर रिसर्च फेलोशिप असं सांगितलेलं आहे ही जवळपास चौ छत्तीस हजार चारशे इतकी पर मंथ मिळाली जाते याच्यामध्ये एच आर ए हा इन्क्लूड केलेला आहे आणि मग याच्यामध्ये असणारे काही वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटी आहेत मग इंजिनिअरिंगच्या असेल त्याचबरोबर गव्हर्नमेंटची टेक्नॉलॉजी असेल ह्या सर्व गोष्टीचं या त्यामध्ये उल्लेख करण्याचा प्रयत्न केला ही सुद्धा तुम्हाला त्यांच्या इंटरनेट वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आता ही सर्वात महत्त्वाची पुढची कल्याणची माहिती कारण ही अनुसूचित जाती जमातीच्या किंवा अनुबौध समाजातल्या मुलांच्यासाठीही दिली जाते ही दहावीपर्यंत दिली जाते दहावीच्या नंतरसुद्धा दिली जाते जी आतापर्यंत सर्वांना लहान पूर्वीपासून ही दिली जाणारी एक होती आहे याच्या बाबतीमध्ये सर्वांचा जो काय गैरसमज आहे की हे जास्त रुपये मिळतात पण ही अत्यंत वाईट अवस्था आहे की कि किती रुपये मिळतात ही आपल्याला माहिती नसल्यामुळे बघा दहावीच्या नंतर मुलांना जी का शिष्यवृत्ती मिळते जी मुलं हॉस्टेलला राहत नाही त्या मुलांना फक्त दोनशे तीस रुपये किंवा साडेचारशे रुपये ही पर मंथ मिळते आणि जी मुलं वसतिगृहामध्ये राहतात त्यांना आठ तीनशे ऐंशी रुपये किंवा बाराशे इतक्या जवळपास त्यांना ती पॉलरशिप मिळते ही दोन दोन लाख रुपये जर उत्पन्न कमी असेल तर तर मिळते त्यानंतर राजश्री शाहू महाराजांची गुणवत्ता म्हणून शिष्यवृत्ती आहे ती तीनशे रुपये पर मंथ असं दहा महिने फक्त मिळते ती अकरावी बारावीच्या मुलांच्यासाठी मिळते त्यांना सुद्धा पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे म्हणजे लक्षात येऊ शकतं बघा की आपण जी काय सर्वांना नावं ठेवतो की शासनाचे ना शिष्यवृत्ती मिळते पण किती मिळते ही सुद्धा आपल्याला माहिती नसल्यामुळं आपला एक फार मोठा गैरसमज सगळ्यांचा झालेला होता पुढचा या प्रदेशामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तो तर तो पी एच डीसाठी प्रदेशामधल्या नामांकित विद्या विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश घेतल्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते त्याची काही नियमावली वगैरे जी, जी हो असेल ती वेबसाईटला दिलेली असते त्याच्या काय अटी नियमावली जी काय शर्ती असतील म्हणजे पस्तीस वर्षे कम्प्लीट असून नाही चालणार ना तो भारतात महाराष्ट्र रहिवासी असला पाहिजे अशा अनेक काही त्यामध्ये नि अटी घातलेल्या आहेत किंवा शर्ती आहेत त्या आपण अभ्यासनं फार गरजेचं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की समाजकल्याण जी काय जी काय शिष्यवृत्ती मिळते भारत सरकारची आपण म्हणतो तीसुद्धा किती कमी मिळते हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे अशा प्रकारची आपण शिष्यवृत्ती घेतल्यानंतर आपण काय करतो पी एच डी काम करतो पी सर्व चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मार्गदर्शिकांच्या मार्ग मार्गदर्शनानुसार सर्व स्पायरल आपण विद्यापीठामध्ये जमा करतो आता विद्यापीठामध्ये स्पायरल जमा करत असताना किंवा त्याला आपण शोध जो काय प्रबंध आहे त्याचं जमा करत असताना तो डी आर सीच्या कमिटीच्या समोर जातो त्याच्या पेपीटीच्या माध्यमातून ते सादरीकरण केलं जातं असं मागच्या मी व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या बरोबर बरोबर बोललो होतो त्यानंतर त्या डीआरडी कमिटी डी आर सी कमिटीच्या आलेल्या सूचनानुसार आपण अंतिम प्रबंध तयार करतो पण तो प्रबंध सादर करण्यापूर्वी आपल्याला प्लॅगरिझम म्हणजे चोरलेला काही भाग म्हणजे एखाद्या थेसेसमध्ये आपण जर घेतलेला भाग असेल तर तो किती टक्के घेतलेला हे चेक करणं फार आवश्यक आहे तो पूर्वीच्या काळामध्ये तीस टक्के चालत होता पण आता नवीन नियमानुसार दहा टक्केपेक्षा कमी असणं आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तो थेसेस विद्यापीठ स्वीकारत नाही त्याचा रिपोर्ट घेणं फार गरजेचं आहे तरच विद्यापीठ तो प्रबंध तुमचा एम फिल पी एच डीचा प्रबंध विद्यापीठ स्वीकारतं ह्याच्या अंतर तो होत नसेल किंवा ते केलेलं नसेल तर विद्यापीठ प्रबंध तुमचा स्वीकारत नाही आणि हे सर्व तपासून झाल्यानंतर विद्यापीठामध्ये आपल्याला तसेच सबमिट करावा लागतो मग विद्यापीठ तो तेच राज्यातील किंवा अदर विद्यापीठामध्ये असणाऱ्या बाहेरच्या प्रेक्षकाकडे तो तसेच पाठवला जातो मग त्यांचा मार्गदर्शकांचं त्याचबरोबर तिकडचा अहवाल आल्यानंतर परीक्षक चेअरमन यांच्या माध्यमातून त्यांच्या समोर आपल्याला ओपन डिफे वायवा आपला होतो पेपडीच्या माध्यमातून आणि आपल्याला डिग्री मिळते आता सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपल्याला पदवी मिळाली पण पुढं नोकरीचं काय आता संशोधकाने प्रामाणिकपणे वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती घेतली काही जणांनी शिष्यवृत्ती न सुद्धा एम फिल पी एच डी कंप्लीट केलेली आहे पण त्यांच्यासमोर आता फार मोठा प्रश्न निर्माण झाला की नोकरीचं काय सरकार यांना नोकरी देण्या देण्याची संधी निर्माण करतं का त्याचबरोबर ह्या एम फिल पी एच डी असणाऱ्या प्रबंधांचं नेमकं भविष्यामध्ये काय होतं विद्यापीठ काय करतं सरकार याच्यावर काय करतं इतका मोठा पैसा खर्च केला जातो इतका वेळ घातला जातो या संशोधकांनी घेतला जातो ह्या सर्व गोष्टीचे प्रश्नांची उत्तरे सध्या मिळत नाहीत त्यासाठी आप मी याच्यावरती पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे की प त्याच्यामुळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की नेमकी नोकरीची अवस्था काय आहे नोकरीसारखा देणार आहे का अशा प्रकारची चिन्ह आत्ता संशोधकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे त्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ शकता की नेमकं या थेसीचं या एम फिलपीडीच्या थेसीचं प्रबंधांचं नेमकं पुढं काय होतं त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वात जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा ज्यांना ज्यांना याच्याविषयी माहिती हवी असेल त्यांनीसुद्धा याचा लाईक करा याची कॉमेंट्स बॉक्समध्ये मला माहिती पाठवा जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही सूचना असेल तर त्या मांडू शकतो असं सर्वांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि परत असा या व्हिडिओची लिंक